नमस्कार श्री स्वामी समर्थ हे वीस तोडगे तुमच्या सर्व अडचणी दूर करतील अकरावा तोडगा हे शंभर टक्के व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक रात्री तांब्याच्या पेल्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या दोन शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान करावे तीन पाण्याने परिपूर्ण असलेला नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत सोडला पाहिजे किंवा जाळून टाकला पाहिजे चार मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका पाच नेहमी आपल्या खिशात एक चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा त्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते सहा दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते सात नेहमी आपल्या घरात देशी गुळ ठेवा खात हवा आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या आठ पिंपळ वड केळीच्या झाडांना नित्यनेमाने पाणी घालायला हवं नऊ सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करावे दहा पक्षी मुंग्या गाय कावळा कुत्रा इत्यादी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा अकरा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते बारा वाहत्या पाण्यात रेवडी व वा बताशी वाहू घालावेत तेरा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा चौदा स्वामींच्या केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्र म्हणणे पंधरा वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो शिना टॉयलेट किंवा दरवाजा कुठे वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूर वडी बटी ठेवली पाहिजे सोळा कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे सतरा तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे अठरा झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये एकोणीस पांढरा काळा किंवा या दोन रंगाची शाल गरिबांना दान करावी वीस घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधित वातावरण तयार करा सर आपण उपाया 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 या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही स्वामींचे प्रत्येक समस्येवर उपाय आहेत या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने प्रत्येक समस्येचे निवारण होते सुख संपत्तीची कमी होणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ